शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात आता आजपासून सुनावणी सुरू होते. कोणते आमदार अपात्र ठरणार आहेत याचा फैसला विधानसभा अध्यक्षांच्या हाती असेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या. आज दुपारी 12 वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी सुरू होते. आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यानुसार ही सुनावणी आजपासून सुरू होते. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी 500 पानी लेखी उत्तर मांडले. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि ऍडव्होकेट असीम सरोदे हे युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे गटानं लेखी उत्तर 6000 पानी दिले. बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आणि नरेंद्र बोंडेकर या अपक्ष आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम होणार आहेत. त्यामुळे नार्वेकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आता आजपासून आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू होतीये. तर शिंदे गटाचे कोणकोणते आमदार असेल? शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमुलकर, रमेश बोरुनारे, महेश शिंदे. तर ठाकरे गटाचे कोणते आमदार? सुनील राऊत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, अजय चौधरी, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, कैलास पाटील, उदय सिंग राजपूत, नितीन देशमुख, संजय पोतनीस, प्रकाश पातर्फेकर. ठाकरे गटाचे हे आमदार ज्यांच्यावर अपात्रतेसंदर्भ आई भवानीचा गजर म्हणजे Zi 24 तास.